सेमीफायनल क्रमांक एक मॅच आपल्या भेटीला आली आहे. अगदी आज सकाळच्या सत्रापासून खूप चांगली पंचांची भूमिका देखील राहिली आहे या स्पर्धेमध्ये. अगदी आपण लगेचच ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिथे केएसके महाबळेश्वर विपक्ष वाल्मिकी पठार या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र महत्वपूर्ण मुकाबला आपल्या भेटीला येते. सेमीफायनल क्रमांक एक ची मॅच जिथे सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून ज्याने मात्र आपल्या नावाची चर्चा रंगवली आहे, धुमाकूळ घातलाय प्रत्येक मॅच मध्ये, सलामीवीर जोडी योगेश त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला साथ देण्यासाठी निखिल आलेत. सलामीवीर जोडी सज्ज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय केएसके महाबळेश्वर विपक्ष वाल्मिकी पठार या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र महत्वपूर्ण लढत आली आहे. अगदी दोन्ही संघांसाठी ही नॉकआउटची मॅच असणार आहे. सेमीफायनल क्रमांक एक आपण पाहतोय. मागील मॅच खूप चांगली मॅच पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र ही मॅच आपल्या भेटीला आली आहे. सेमीफायनल क्रमांक एक सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आपण पाहतोय योगेश त्याचबरोबर निखिल. आणि गोलंदाजी जबाबदारी मात्र कोणावरती दिली हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. जाऊयात बॉलरच्या दिशेने जिथे गोलंदाजीच्या रनवेवरती पहिलं षटक संघासाठी हाताळण्यासाठी सज्ज झाले, जिथे तीन षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळती आहे. बॉलर नेम आमच्यापर्यंत लगेचच कळवा. प्रतीक आलेत गोलंदाजीसाठी. पहा संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पहिलं षटक प्रतीकवरती जबाबदारी दिलेली आहे. पहिलं षटक वैयक्तिक, पहिलं संघासाठी सांघिक, पहिलं षटक सज्ज आहेत, प्रतीक सज्ज आहेत. चला मॅचकडे वळूयात आपण लगेच. पंचांचं येतोय ग्रीन सिग्नल जिथे मॅचला होईल सुरुवात. स्ट्रायकिंग इन वरती बॅटर आपण पाहतोय योगेश. नॉन स्ट्राईक वरती निखिल सज्ज आहेत. योगेश पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज झालेत. लेफ्ट आर्म यावेळी पहा अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पंच आमच्यापर्यंत वळताय. इट्स अ व्हाईट बॉल. थोडीशी खराब सुरुवात मानावी लागेल. यावेळी पाहिलं तर गोलंदाज लेफ्ट आर्म आहेत. राऊंड विकेट करून गोलंदाजी हाताळत असताना कुठेतरी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा मिस झालाय डॉट. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी फलंदाजाला बीट होऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चांगला चेंडू यावेळी हाताळलाय. अगदी लेफ्ट आर्म आहे. थोडासा बॉलला टप्पा पडल्यानंतर काटा बदलण्याची गोलंदाजी पाहायला मिळती आहे. यावेळी पंच वळत आहेत. हात समांतर व्हाईटचा इशारा. अवांतर धबेमध्ये भर होताना पाहायला मिळेल. आणखीन एक धाव मिळेल धावफलकावरतीची. धावसंख्या आपण पाहिलं तर दोनच्या घरामध्ये पाहायला मिळती आहे. गोलंदाज आहेत प्रतीक. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे कारण संघासाठी महत्वपूर्ण मॅच आहे. सेमीफायनल क्रमांक एक ची मॅच आहे जिथे आमने सामने लढताना पाहायला मिळतात दोन्ही संघ. यावेळी पहा अप्रॅकर बॉल होता, त्यावरती पूल केला योगेशच्या बॅटमधून. अगदी सुरेख फटका परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे पाहायला मिळालंय. काय एफर्ट्स दाखवतायत अंडर 22 चे खेळाडू आहेत. खरं तर हे यंगस्टर आज कुठेतरी दिसत नसतात परंतु चान्स मिळणं फार गरजेचं असतं आणि त्याच प्रकारचा खेळ देखील पाहायला मिळतोय. चांगला फटका केला होता तिथे क्षेत्ररक्षण. एक धाव आली आहे. यावेळी पहा चांगला चेंडू हाताला. कुठेतरी बॅटरला हा बॉल समजलेला नाहीये. अशा प्रकारची गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. का माझ्यावरती पहिले षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना ना आहे प्रतीक. चांगली गोलंदाजी. स्ट्राईक वरती निखिल आहेत. आक्रमण करतायत. यावेळी पहा फटका हवेमध्ये फसलाय की काय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. कॅच अगदी कॅरी केलाय. सुंदर प्रकारचा झेल तिथे पाहायला मिळालाय समोरच्या दिशेने. फलंदाज होत आहेत परंतु पंच आमच्यापर्यंत पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. पंच आपला निर्णय कळवायचा आहे आमच्यापर्यंत. बॉल किती आले? पाच ना. इथे अंपायरचा सिग्नल येतोय. फलंदाज आहेत बाद जिथे बॅक टू दी पॅवेलियन. पहिला धक्का टीम वाल्मिकी पठार या संघाला जिथे बॅक टू दी पॅवेलियन. आपण पाहिलं तर निखिल माघारी परतवताना पाहायला मिळतात. स्वतःवरती नाराज असतील. चांगला फटका केला होता समोरच्या दिशेने. कुठेतरी थोडीशी फटक्याची ताकद कमी पडली. क्षेत्ररक्षक अगदी सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र कॅच कॅरी केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल.
अगदी टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कुठेतरी फलंदाज बाद होत आहेत. पहिलं षटक अगदी पाचव्या बॉल वरती कुठेतरी आक्रमण करणं गरजेचं होतं आणि तेच आक्रमण करत असताना फलंदाज बाद झालेत. अगदी दोन धावा धावपळकावरती आहेत. अंतिम बॉल आहे गोलंदाज प्रतीक बॅटरचं नाव काय यावेळी पहा आक्रमण करताना मिड ऑन भरून बॉल अगदी अलॉंग दी कार्पेट क्षेत्रक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी एक धाव कम्प्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण कुठेतरी स्ट्राईक अगदी पाहिलं तर रोटेट होती आहे. ज्या प्रकारे सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर योगेश खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालेत. यावेळी आक्रमण केलंय योगेशच्या बॅटमधून करारा स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये देखील काय घडलंय. हा फटका कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. फलंदाज होत आहेत बाद. आणखीन एक विकेट वाल्मिकी पठार टीमला. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं या मॅच मध्ये करून ठेवले के एस के महाबळेश्वर या संघाने. खूप चांगली गोलंदाजी. अगदी टॉस जिंकला वाल्मिकी पठार या संघाने परंतु क्षेत्ररक्षकाच्या बाजूने देखील तितकाच चांगला कॉल होता आणि क्षेत्ररक्षण मिळालं. आणि क्षेत्ररक्षण करत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये दोन विकेट्स मात्र माघारी चालले. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. प्रत्येक पहिलं षटक हाताळण्यासाठी माझ्यावरती जबाबदारी दिली आणि जबाबदारीचं षटक हाताळत असताना चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. प्रतीक लाजवाब. ओव्हरची झाली आहे समाप्ती जिथे एक षटक समाप्त. धावसंख्या चार चक्रामध्ये आपण पाहतोय लॉस ऑफ टू विकेट. जिथे दोन विकेट गमावल्यात जी सलामीवीर जोडी जी होती योगेश आणि निखिल हे नाव कुठेतरी इनॅट मारून आता मात्र वजा केलं गेलंय. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत प्रशांत आणि नवीन बॅटर देखील आलेले आहेत. नवीन फलंदाज गणेश देखील प्रशांत यांच्यासोबत साथ देण्यासाठी आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये दोन विकेट्स कुठेतरी माघारी जाताना पाहायला मिळालेत वाल्मिकी पठार या संघाच्या. अगदी खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय. या स्पर्धेची खरं तर चर्चा होणं फार गरजेचं आहे. अगदी यंगस्टर्स खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय. अगदी पश्चिम महाराष्ट्र छत्रपती इलेव्हन घनसोली यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा इथे पार पडताना आज पाहायला मिळतीय. खूप चांगलं आयोजन आहे आणि तितके चांगले संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. के एस के महाबळेश्वर के एस के प्रतिष्ठान मैत्री ग्रुप जावळी संघ या स्पर्धेमध्ये खेळताना देखील पाहायला मिळतोय. परी इलेव्हन कराड संघ देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ होतोय. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण पाहिलं तर के एस के महाबळेश्वर विपक्ष वाल्मिकी पठार या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र युद्ध आपल्याला पाहायला मिळते. हे युद्ध आपण पाहिलं ना पहिल्या षटकामध्ये कुठेतरी दोन विकेट्स माघारी गेलेत. एक चांगली गोलंदाजी मानावी लागेल बॉलरच्या माध्यमातून. चला बंज कॉल का येतोय आपला. चला थोडस स्पीडअप घ्या मॅच कडे. आज या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून खूप चांगले समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. सुनील लांबोर सर अगदी खूप चांगले खेळाडू देखील आहेत. हे देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या. चला विनंती असेल अजून मॅचेस आहेत आपल्याला खेळवायचे आहेत आणि प्रत्येक खेळाडूला कोणती अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. चला मॅचकडे वळूयात आपण लगेचच. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने चर्चा व्हायला हवी आहे ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा कव्हर केली जाते. ओम साई एमटीसी लाईव्ह क्वालिटी आणि क्वांटिटीचं स्पष्ट उदाहरण काय असेल तर ओम साई एमटीसी नाव समोर येतं. आणि त्याच प्रकारचे खूप चांगली टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आज ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आहे. संपूर्ण त्यांची टीम आज इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर खूप चांगले स्पर्धा कव्हर केली जाते त्यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक घराघरामध्ये जी संपूर्ण लाईव्ह प्रेक्षक आहेत खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अगदी लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. ते देखील ही स्पर्धा खरं तर या स्पर्धेची मजा घेताना पाहायला मिळत आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी एक षटक समाप्त. धावसंख्या चार चक्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. दोन विकेट्स मात्र माघारी गेल्यात आणि नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलाय. नाव आहे यश. संघासाठी यश मिळवण्यासाठी देखील सज्ज आहे परंतु आज मात्र गोलंदाजीची देखील जबाबदारी पार पडणं गरजेचं असेल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सज्ज आहेत. नाव आहे प्रशांत. बॉलर यश आहेत. त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळण्यासाठी देखील सज्ज आहेत. राऊंड विकेट करून पहिला बॉल.
यावेळी पहा ट्रॅकर होता अगदी सुरेख फटका पाहायला मिळालाय. प्रशांत त्याच्या बॅटमधून बॉल थांबणार नाहीये, सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. नाव आहे प्रशांत, पहिल्याच बॉल वरती यश केलंय स्वागत. काय आक्रमण आहे, अंतिम बॉल वरती सिंगल धाव आणि त्यानंतर स्ट्राईक मिळाल्यानंतर ज्या प्रकारे पहिल्याच बॉल वरती गोलंदाजावरती तुटून पडलाय हा खेळाडू. पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार अगदी लॉंग ऑनच्या दिशेने सुरेख फटका. काय बॅटिंग करतोय यार प्रशांत, ज्यावेळी पहा थोडस शरीरापासून दूर ठेवला फटका अगदी खेळण्यामध्ये अपयश आले. सिंगल जरूर येते, एकदा मिळेल धावफलकावरती धावसंख्या. एक मोठा फटका आल्यानंतर अगदी पाहिलं तर 11 घरामध्ये आपण पाहतोय 11. कुठेतरी चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील, कारण की हेच की महाबळेश्वर टीम चांगली पाहायला मिळाली आजच्या सत्रामध्ये. यावेळी पहा वेगवान बॉल कुठेतरी बॅटरला बीट होतोय, बॉल समजलेला नाहीये, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. कुठेतरी एक मोठा फटका खाल्ल्यानंतर आपली चूक सुधारतोय गोलंदाज यश, आणि ही लाईन ही लेंथ कुठेतरी ठेवणं गरजेचं राहील. पाहूया यावेळी पहा चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळी देखील कवसच्या दिशेने खेळलाय, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कुठेतरी प्रशांतला स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं असेल, कारण प्रशांत कधी आक्रमण करताना पाहायला मिळतोय आणि त्याच प्रकारचं आक्रमण कुठेतरी यशच्या अगेन्स्ट चढवण्यामध्ये त्याला यश येताना पाहायला मिळतंय. पाहूया चांगली गोलंदाजी, लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत यश, अगदी बॉल बळवण्यामध्ये चांगला ऍडव्हान्टेज मिळते. परंतु तितक्याच ताकदीचा फटका देखील पाहायला मिळालाय प्रशांतच्या बॅटमधून. फटका अगदी सुरेख आहे, परंतु तुम्हाला या बॉलवरती एका धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण अगदी थोडासा मैदानाचा विचार केला तर 180 degree मैदान आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 13 घरामध्ये 13 ऑन दी स्कोर कार्ड. 3 षटकांची मॅच आहे, दुसरं षटक यश चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. ज्या प्रकारे पहिलं षटक आपण पाहिलं गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून, त्याच प्रकारच्या पावलावरती पाऊल उचलून या गोलंदाजाने देखील गोलंदाजी करण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी. यावेळी पहा चांगली गोलंदाजी, जबरदस्त अगदी बॅटची एज घेऊन बॉल चाललाय घोषणगीर क्षेत्रामध्ये. पंच आमच्यापर्यंत कळवतायत की डिक्लेअर झोनमध्ये बॉल चाललाय. एक धाव इथे अर्जित केली जाईल धावफलकावरती, जिथे धावसंख्या 1 पुढे सरसावती जाऊन पोहोचली 14 घरात. खूप चांगली गोलंदाजी यशच्या माध्यमातून पाहायला मिळतीये, अगदी बॅटरला थांबवण्यामध्ये यश झाले. इथे स्ट्राईक वरती आपण फलंदाज, चला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे दोन्ही टीम्स. पंच आपण देखील थोडीशी नोंद घ्या, थोडस स्पीडअप घ्या मॅचला. गोलंदाजीच्या रनवे वरती आता पाहिलं तर अंतिम षटक हाताळण्यासाठी नाव आहे सुजल, पहिला बॉल घेऊन निघाले राईट आर्म राउंड विकेट. यावेळी पहा सुरेख फटका, अगदी ज्या प्रकारे बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, काय फटका गेलाय फलंदाजाच्या माध्यमातून. अगदी थोडस पाठीमागे सरले आणि तदनंतर मात्र हा फटका सजवला, अगदी बॅटच्या रनर मध्ये भेटला आणि तदनंतर मात्र बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार, काय फटका गेलाय. रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय चांगला फटका केलाय बॅटरच्या माध्यमातून. अगदी गोलंदाजावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले सुजल, चांगली गोलंदाजी करणं गरजेचं राहील. यावेळी पहा थोडासा अप ट्रॅकर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, पण आमच्यापर्यंत दर्शवतायत की हा डेड बॉल आहे, हा बॉल कुठेतरी पुन्हा हाताळावा लागेल बॉलरला. यावेळी थोडीशी खराब चेंडूची सांगता पाहायला मिळतीये, अगदी पंचांचा इशारा आलाय डेड बॉल. बॉलर निघालेत पुन्हा एकदा राऊंड विकेट करून, नाव आहे सुजल. यावेळी पहा त्याच प्रकारचा फटका केलाय, परंतु यावेळी दिशा थोडीशी फटका चांगला आहे, पंच आमच्यापर्यंत कळवायचा आहे या बॉल वरती निर्णय द्या पटकन. पंच चौकार आहे, 4 धावा मिळतील या बॉल वरती. पहा काय फटका खेळलाय बॅटरने, चौकार आलाय या बॉल वरती. 4 धावेंनी मात्र धावफलक पुढे सरसवताना पाहायला मिळेल. धावसंख्या 22 घरामध्ये. थोडस आता धावफलकावरती नजर वळवली ना तर 22 धावा धावफलकावरती, 2 विकेट 2-2-2 असा आकडा आपल्याला पाहायला मिळतो, टॉपिकल आकडा अगदी धावफलकावरती आलाय. बॅट्समनचा
यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जातोय कॅच. जिथे आणखीन एक विकेट चालले वाल्मिकी फटार संघाची माघारी. जिथे बॅक टू दी पॅवेलियन, धक्का क्रमांक 3, नाव आहे गणेश. हे नाव कुठेतरी मात्र नॅट मधून वजा केले. चला वाल्मिकी फटार टीम आपला 12th मॅन इथे नाहीये. चला आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल. वाल्मिकी फटार टीम आपला 12th मॅन नाहीये. पॅनलाइज केले जाते आपल्याला 2 धावांनी, याची नोंद घ्या. वाल्मिकी पठार टीम आपला 12th मॅन इथे नाहीये. आपण नियमांचं पालन करणं देखील तितकंच गरजेचं राहणार आहे. 2 धावांचं पॅनलाइज केलं जाते. नवीन बॅटर अगदी आपण पाहिलं तर सुनील लांबोर सर आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांनी मात्र खूप चांगलं समालोचन आज या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तितक्या चांगल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकत आलेलो आहोत. अगदी पाहिलं तर बॅटर देखील तितके चांगले आहेत, संघासाठी खूप चांगली कामगिरी करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुनील लांबोर स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज आहेत. गोलंदाजीच्या रनवेवरती अगदी पाहिलं तर अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकातील उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि या 3 बॉलवरती सुनील लांबोर स्ट्राईक वरती यावेळी पहा आक्रमण केले. पहिल्याच बॉलवरती आल्या फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः फिल्डर बॉलच्या खाली नोमॅन लँड जेणू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट नक्कीच केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता आपण पाहिलं तर 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. कुठेतरी क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येणं गरजेचं होतं आणि आक्रमण देखील पाहायला मिळालं सुनील लांबोर यांच्या बॅटमधून. परंतु फटका हवेमध्ये होता. चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे सुजल. अंतिम षटकाची जबाबदारी, अगदी अंतिम षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक असतं आणि या षटकामध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी गोलंदाजीच्या माध्यमातून वारंवारपणे होत नसते. परंतु यावेळी सुजल चांगली गोलंदाजी दाखवतोय आपली कला. यावेळी पहा आडव्या बॅटने खेळलाय अगदी ऑन द राईज फटका. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. मिळतील धावा 6-6 षटकार सुनील लांबोर यांच्या बॅटमधून. जबरदस्त फटका. गोलंदाजावरती अगदी आक्रमण चढवलंय सुजल. कुठेतरी यावेळी थोडासा बॉल हाफ ट्रॅकर पडला त्यांना तर टायमिंग मिळालं. अगदी बॅटर रेंज आपण पाहिली तर नाव आहे सुनील लांबोर. अगदी आडव्या बॅटने केलेला फटका. बॉल थांबला नाहीये. सरळ सीमा रेषा झोन कव्हर करतोय. 6 धावा मिळतील या बॉलवरती. आलाय षटकार. अगदी उर्वरित अजूनही एक बॉल शिल्लक आहे. चला एक बॉल शिल्लक आहे फर्स्ट इनिंगचा. चला स्पीड अप घ्या. अंतिम बॉल आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर धाव पलकावरती तब्बल. चला कन्फ्युजन आहे का? चला थोडस सहकार्य करा. आपण स्पीडअप घ्या. आयोजकांचा कॉल येतोय आमच्यापर्यंत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दुसऱ्या बॉलवरती देखील चौकार आहे. त्यानंतर विकेट आहे. पुन्हा 2 धाव आलेले आहेत आणि या बॉलवरती षटकार आलाय. म्हणजे 5 बॉलचा खेळ झालेला आहे. एक बॉल शिल्लक आहे. बॉलर सज्ज आहेत. सुजल अंतिम बॉल असेल पहिल्या इनिंगचा. अगदी आक्रमण केले सुनील लांबोर. त्यानंतर थोडीशी चेंडूची तपासणी केली जाते कारण प्रत्येक बॉल कुठेतरी आक्रमण होते आणि आक्रमण करत असताना कुठेतरी चेंडू देखील तितका चांगला साथ देणं गरजेचं असणार. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 28-28 धावा. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अगदी महत्वपूर्ण मॅच आहे. सेमीफायनल क्रमांक 1 जिथे अंतिम बॉल आहे पहिल्या इनिंगचा. बॉलर निघाले स्ट्राईक वरती सुनील लांबोर. यावेळी पहा वेगवान बॉल. काय गोलंदाजी आहे गोलंदाजाकडे. काय वेगवान पद्धतीचा चेंडू हाताला. अगदी बॅटरला समजलं देखील नाही अशा प्रकारचा चेंडू. अगदी बॉल स्किड होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल आलाय. ओव्हरची होती समाप्ती. अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ देखील संपतोय. जिथे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती आहे 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष मात्र या मॅच मध्ये दिले गेले वाल्मिकी पठार या संघाने KSK महाबळेश्वर संघासाठी. पहा खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. परंतु गोलंदाजीची जमेची बाजू विचार केला तर पहिलं षटक खूप चांगली पाहायला मिळालं. तितकं दुसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण पाहायला मिळालं. चला आपण टॉसच्या दिशेने जातो. तिथे सेमीफायनल क्रमांक 2 ची मॅच आहे. परी 11 कराड विपक्ष KSK माफ करा मैत्री ग्रुप जावळी या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र टॉस असणार आहे. चला दोन्ही टीम्स कॅप्टन चला टॉससाठी या. मैत्री ग्रुप जावळी पुन्हा एकदा तीच लढत आपल्या भेटीला येते. अगदी आपण पाहिलं तर मागील मॅच कुठेतरी एका धावेने पराभूत कराड संघाला. मात्र थोडीशी माघार घ्यावी लागली. एक बॉल एका धावेची गरज असताना कुठेतरी हार्डलक टीम परी 11 कराड. चला परी 11 कराड टीम कॅप्टन आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय. चला टॉससाठी या सुजित शेवाळे. त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावळी. पहा काय लढत पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच.
कुठेही जाऊ नका. स्पर्धा आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट अंडर 22 चे खेळाडू सर्व यंगस्टार्स. आज मात्र प्रत्येक जण आपली चर्चा रंगवताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. आणि तितकी सुंदर स्पर्धा, खूप चांगलं आयोजन, तितक्या चांगल्या टीम्स देखील आहेत आणि तितका चांगला प्रत्येक खेळाडूचा गेम मात्र इथे होताना पाहायला मिळतोय. चला परी इलेव्हन कराड टीम आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय. चला टॉससाठी या मैत्री ग्रुप जावळी संघाचे कर्णधार देखील इथे मुख्य व्यासपीठाच्या समोर उपस्थित आहेत. दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र एक महत्वपूर्ण मुका दोन्ही कॅप्टन देखील इथे आहेत. टॉस लगेच आपण घेतोय. पुन्हा एकदा तीच लढत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल जिथे परी इलेव्हन कराड विपक्ष मैत्री ग्रुप जवळी टॉस केलं जातोय. पाहूया टॉस जिंकलाय मैत्री ग्रुप जावळी या संघाने. चला थोडस मागील मॅच आपण करेक्शन करतोय. जिथे जो ट्वेल्थ मॅन जो होता तो इथे पहिल्या ओव्हर मध्ये आला होता, त्यामुळे पॅनलाइज कॅन्सल आहे. दोन धावा पॅनलाइज नाही आहे याची नोंद घ्या. आयोजकांचा निर्णय आमच्या पर्यंत आलाय. लावून घ्या. अगदी 18 बॉलची मॅच आपण पाहतोय. 18 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 31 धावा. 31 धावांचा पाठला करण्यासाठी चला सज्ज होते टीम केएसके महाबळेश्वर संघ. चला बॅटर लगेच जायचं आहे, मैदानाचा ताबा घ्या. नेक्स्ट मॅच लगेचच आपल्याला भेटीला येते जिथे परी इलेव्हन कराड विपक्ष मैत्री ग्रुप जावळी या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र महत्वपूर्ण मुकाबला आपल्या भेटीला येतोय. चला स्पीड अप घ्या. चला अंपायर्स आपण देखील थोडस सहकार्य करा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वाल्मिकी पठार टीम आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. आणि सलामीवीर जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय येऊन पोहोचले जिथे खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर जोडी प्रथमेश त्याचबरोबर श्री अगदी प्रथमेश खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहेत. अगदी अनेक यंगस्टार्स आज मात्र प्रत्येक खेळाडू आपला गेम आणि आपली जी खेळाडूची सर्व कला आज मात्र इथे सादर करताना पाहायला मिळत आहेत. चला वळूयात मॅचच्या दिशेने जिथे सलामीवीर जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक वरती प्रथमेश, नॉन स्ट्राईक वरती श्री आणि गोलंदाजीच्या रनवेवरती आशिष आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाजी ट्रॅक वरती. चला नेक्स्ट मॅच जिथे आपण पाहिलं तर परी इलेव्हन कराड विपक्ष मैत्री ग्रुप जावळी या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र एक युद्ध आपल्याला पाहायला मिळते जिथे टॉस जिंकलाय मैत्री ग्रुप जावळी संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय परी इलेव्हन कराड संघाला. दोन्ही टीम्स लगेचच ही मॅच झाल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघ लगेच तयार राहा. वळ्यात बॉलरच्या दिशेने आशिष अगेन्स्ट प्रथमेश.
आडव्या बॅटने पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत, होतीये तिथे चुकी, चुकीला माफी नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा चार. येतोय बॅटर प्रथमेशच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय करारा स्ट्रोक. आडव्या बॅटने अगदी टाइम मिळालं आणि बॉल अगदी पाहिलं आणि बॅट आडव्या बॅटने फटका केला. चार धावा मिळत आहेत, 31 धावांचा पाठला करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार, चांगला फटका फलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक वरती श्री सज्ज आहेत. आज मात्र जबाबदारीचा खेळ करणं गरजेचं राहील. अगदी 18 बॉलचा खेळ आपण पाहतोय. 3 षटकांची मॅच, पहिला बॉल झालाय. यावेळी पहा दुसऱ्या बॉलवरती हेलिकॉप्टर उडवलाय, स्वागत केलंय मंचाचं. बॉल जातोय सर मंचाला मानवंदना देणारा हा अर्थातच बॅटर प्रथमेशच्या बॅट मधून बॉल सीमा पार, मिळतील धावा सहा. षटकार काय फटका केलाय. पहिल्या बॉलवरती चौकाराला कुठेतरी क्षेत्ररक्षकाची चुकी मागात पडली आणि एक जेव्हा जेव्हा चुकी होते आणि बॅटरचा जेव्हा मोठा फटका येतो तेव्हा मात्र एक चांगला आत्मविश्वास मिळत असतो आणि त्याच प्रकारचा फटका केलाय. यावेळी पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये. एक तेरी हे तो एक मेरी है असं उदाहरण मात्र इथे स्पष्ट केलंय बॉलरने. जिथे तू मला षटकार मारू शकतोय तर मी सुद्धा तुझी विकेट घेऊ शकतोय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना गोलंदाज नाव आहे आशिष. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती देखील मात्र फलंदाज होत आहेत बाद. जिथे प्रथम हे शेनाव मात्र इन ऍट मधून वजा केलं जात आहे. चला नवीन बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या. महेश नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळत आहेत. अगदी 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या दोन बॉलवरती आपण पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या. कुठेतरी बॅटरला आक्रमक होणं गरजेचं नव्हतं माझ्या मते, कारण ज्या प्रकारे अनेक मॅचेस आपण पाहायला मिळालेत, ज्या प्रकारे लो स्कोरिंग मॅचेस असतात, कुठेतरी याच मॅचेस हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळत असतात. परंतु यावेळी महत्वपूर्ण विकेट प्रथमेश बॅकटी पॅवलियन, त्यानंतर मात्र महेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग इन बॅटर, बॉलर देखील खूप चांगला, एक वेगळा आता कॉन्फिडन्स मिळाला असेल विकेट घेतल्यानंतर. बॉलर निघालेत लेफ्ट आर्म. यावेळी पहा पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आतलाय. बॉल अगदी बॅट चेज घेऊन चाललाय घोषणकी क्षेत्रामध्ये, जिथे एकदा वर्जित केली जाईल आणि एका धावीवरती समाधान मानावं लागेल. जिथे धावसंख्या 11 घरामध्ये आपण पाहतोय, 11 ऑन दी स्कोर कार्ड. अगदी 4 बॉलचा खेळ झालेला आहे, 11 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. बॉलर देखील सज्ज आहेत, यश खूप चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या दोन बॉलवरती थोडीशी खराब चेंडू आताल्यानंतर चूक सुधारली आहे. परंतु यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पंचमच्या पर्यंत वळत आहे, दाद देत आहे. इथे फल आणखीन एक खराब चेंडू आताला जातोय, जिथे व्हाईट बॉल मिळतोय. एका धावीने धावपलक पुढे सरसावेल 12 घरामध्ये, 12 ऑन दी स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं राहील, जबाबदारी दिली यश वरती. यावेळी पहा ब्लॉकर बद्दीचा चेंडू, चांगला चेंडू. अगदी यावेळी रनआउटची संधी उपलब्ध आहे. इथे पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे, फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक विकेट चालली आहे माघारी, जिथे धक्का क्रमांक 2 टीम KSK महाबळेश्वर या संघाला. आणखीन एक विकेट, जिथे बॅक टू दी पॅवेलियन श्री संघासाठी कोणतंही योगदान न देता मात्र माघारी परतवतायत. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत श्री. चला नवीन बॅटर लगेचच यायचं आहे. अगदी आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती आहे, तब्बल 12 धावा. उर्वरित अंतिम बॉल आहे पहिल्या षटकातील. आर्यन नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळतात. चला थोडंसं फास्ट जायचं आहे बॅटर आपला, थोडंसं फास्ट जा, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळावं लागणार आहे इथून पुढे, कारण वेळेचं फार बंधन आहे आपल्याला. बॉलर सज्ज आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आशिष आपण पाहतोय, नवीन फलंदाज आले तर आर्यन आशिष अगेन खेळण्यासाठी सज्ज आहेत. अंतिम बॉल आहे या षटकातील, कुठेतरी आक्रमक होण्याचा प्रयत्न नक्कीच असेल फलंदाजाचा. या बॉलवरती मोठा फटका आला तर कुठेतरी संघाची धावसंख्या चांगली होऊ शकते. यावेळी पहा बॉल सोडून दिलाय, पंचांच्या पर्यंत वळवत आहेत. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय, खराब चेंडूची सांगता. कुठेतरी थोडीशी लो स्कोरिंग मॅच आहे असं म्हणण्यात हरकत नाहीये, कारण 18 बॉल 31 समीकरण साधं सोपं समीकरण आहे आणि कुठेतरी ही गोलंदाजी कुठेतरी हाताळणं गरजेचं नाहीये. यावेळी पहा पुन्हा एकदा खराब चेंडू, कुठेतरी प्रेशराइज केलंय बॅटरने. आल्या आल्या मात्र आक्रमण करण्याचा नक्कीच निर्णय होता बॅटरचा. अंतिम बॉल आहे म्हटल्यावरती कुठेतरी प्रहार चढवणं गरजेचं राहत आहे आणि त्याच प्रकारचा प्रहार कुठेतरी चढवला जाईल का हे प्रश्नचिन्ह अजूनही आहे. बॉलर निघालेत आशिष अगेन्स्ट आर्यन सज्ज आहेत.
यावेळी पहा आडव्या बॅटने केलाय, परंतु स्ट्रोक तितका चांगला नाहीये. जमीन लगत बॉल आहे, क्षेत्रक्षक बॉल पर्यंत पोहोचत आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय, बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल, कारण या मॅच मध्ये एक एक धाव ही महत्वपूर्ण ठरली जाणार आहे. पहा धाव संख्या दोन्ही पुढे सरसावते, ओव्हरची होती समाप्ती, एक षटक समाप्त, धाव संख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती. आपण पाहिलं तर तब्बल 16 धावा, 16 ऑन दी स्कोर कार्ड. अगदी आपण पाहिलं तर 31 धावांचा पाठला करायचा आहे. उर्वरित आपण पाहिलं तर 15 धावा अजूनही या 15 धावांचा पाठला करायचा आहे. 12 बॉल आहेत आणि 15 धावा बनवायच्या आहेत महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी. मीडचं षटक अगदी वैयक्तिक पहिलं संघासाठी सांगेल. दुसरं षटक नाव आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती योगेश. योगेश सज्ज आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती महेश आहेत. कुठेतरी जबाबदारी घेऊन खेळावं लागणार आहे. अगदी बॉल पाहिले तर 12 बॉल आहेत आणि पाठला करायचा आहे 15 धावांचा. विगवान बॉल, काय डिलिव्हरी केली आहे बॉलरने, अगदी बॅटरला समजलं देखील नाहीये. पंचाकडे दाद मागतायत. चांगला चेंडू, अगदी अतिरिक्त उचली घेतली बॉलने टप्पा पडल्यानंतर आणि डॉट पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र हाताळण्यामध्ये यश आले. नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाते. पंच थोडस चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण प्रत्येक निर्णय जशी जशी मॅचेस ज्या इम्पॉर्टंट मॅचेस समोर येतात तेव्हा तेव्हा मात्र निर्णय हा व्यवस्थित आणि अचूक देणं फार गरजेचं असतं. आणि तेच पंच आज संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत. हा बॉल पंच डॉट आहे, येस डेफिनेटली डॉट बॉल आलाय. तदनंतर सज्ज आहेत बॉलर योगेश, स्ट्रायकिंग इन बॅटर महेश. यावेळी पहा पुन्हा एकदा आडव्या बॅटने आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु बॅटचं बॉलचं कनेक्शन होत नाहीये. चांगली गोलंदाजी मानावी लागेल योगेशच्या माध्यमातून. अगदी पाहिलं तर 12 बॉल आणि 15 समीकरण आहे आणि दोन बॉल डॉट पद्धतीचे हाताळलेत. कुठेतरी बॅटरला प्रेशराईज करण्याचं काम केलंय. थोडंसं नक्कीच दडपण मिळालंय. चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून, प्रत्येक बॉल अशा प्रकारे हाताळलं तर कुठेतरी ही मॅच एक वेगळं वळण घेऊ शकते. परंतु महेश देखील तितके चांगले खेळाडू आपण ओळखतो, खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळतात. परंतु ही मुवमेंट आहे ना, या मुवमेंटला तो खेळ दाखवणं गरजेचं राहील. परंतु यावेळी योगेशचा पुन्हा एकदा तेज तरारक चेंडू डॉट पद्धतीचा आलाय. बॅक टू बॅक सलग तीन चेंडू डॉट पद्धतीच्या हात आलेत. कुठेतरी बॅटरला वेगळं प्रेशराईज करण्याचं काम केलंय. दडपण टाकलंय बॅटरवरती, दबाव आहे. यावेळी पहा व्हेरिएशन, थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं. रनआउटची संधी आहे, ते फलंदाज होत आहेत बाद. आणखीन एक विकेट चालली आहे माघारी. व्हाइट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. एक धाव धावफलकावरती देखील ऍड केले जाईल आणि विकेट देखील मात्र इथे. चला पंचांशी वादविवाद करू नका, पंचांचा जो डिसिजन असेल तो योग्य असेल याची नोंद घ्या. चला पंचांना सन्मान द्या, पंचांचा जो डिसिजन असेल त्याच्यावरती आपण ठाम राहायचं आहे, कारण आज सकाळच्या सत्रापासून खूप चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अगदी आणखीन एक विकेट माघारी गेल्यानंतर पंचांचा इशारा, व्हाइट बॉल आलाय. नवीन फलंदाज आमच्यापर्यंत नाव कळवा. सुजित, नवीन फलंदाज आलेले आहेत सुजित. कुठेतरी आता आपण पाहिलं तर थोडेसे चेंडू ज्या प्रकारे डिलिव्हरी आपण पाहतोय गोलंदाजाची, खूप चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून राहिली आहे. अगदी खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. यावेळी पहा वेग वाढवलाय, अगदी कुठेतरी बॅटरला आक्रमण करण्यामध्ये अपयश होते. चांगला फटका खेळलाय, बॅटला बॉल कनेक्ट झाल्यानंतर अगदी वेगाने गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील मात्र घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय. चांगलं रनिंग मानावं लागेल, कारण आपण पाहिलं तर ज्या प्रकारे समीकरण आपण पाहतोय आतापर्यंत धाव फलकावरती धावा आहेत 19 धावा आणि इथून पुढे मात्र बनवायचे आहेत 8 चेंडू आणि 12 समीकरण आहे. दोन मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु योगेशची जी गोलंदाजी आहे ना अगदी प्रभावित करणारी गोलंदाजी आहे. बॅटरला कुठेतरी आक्रमण करण्यामध्ये अपयश येते. 8 बॉलचं काही शिल्लक आहे. 8 बॉल नंतर मात्र आपल्याला नक्कीच रिझल्ट मिळेल, जिथे 12 धावा बनवायचे आहेत. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज आपण पाहतोय, नवीन बॅटर सुजित. यावेळी पहा आक्रमण करण्यामध्ये अपयश येते. चांगल्या क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी, फलंदाज आहेत बाद. इथे आणखीन एक विकेट चालली माघारी सुजितच्या स्वरूपात. धक्का क्रमांक बसलाय 4, जिथे फलंदाज सुजित हे नाव मात्र
पुन्हा एकदा माघारी परतवताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी चालू आहे योगेशच्या माध्यमातून. अगदी पहिलं षटक आपण पाहिलं तर आशिष थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिले दोन बॉल खराब पद्धतीचे आणि त्यानंतर मात्र योगेश हे नाव रनवेवरती आपल्याला पाहायला मिळालं आणि खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत चेंडू हातालेले आहेत 5 चेंडू आणि फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत. काय गोलंदाजी करत आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील माघारी घालवलेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी मानावी लागेल. योगेशच्या माध्यमातून अगदी अंतिम बॉल आहे आणि हा बॉल कुठेतरी महत्वपूर्ण ठरेल आणि तितकी चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये होणं देखील गरजेचं राहील फील्ड टीमच्या बाजूने. परंतु बॅटिंग देखील तितकी चांगली होती आहे. कुठेतरी आक्रमण करणं गरजेचं राहील. अंतिम बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच काटा बदलू शकते. परंतु तो काटा बदलण्याचं काम योगेश ज्या प्रकारे करतोय ना अक्षी क्षेत्ररक्षणाच्या टीमच्या बाजूने खूप चांगली गोलंदाजी करत असताना. नक्कीच हा बॉल कुठेतरी डॉट आला तर खूप चांगली गोलंदाजी मानावी लागेल. कारण आजच्या या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे ना योगेशच्या माध्यमातून. जबरदस्त यावेळी आक्रमण केलं योगेशवरती फटका. अगदी आपण पाहिलं तर कव्हर्सला आहे क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी बॉल चाललाय अगदी क्षेत्ररक्षक चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार मिळतील धावा 4. पंच आमच्या पर्यंत कळवतायत हा येतोय चौकार. चला डिसिजन कळवायचा आहे पंच. फटका अगदी चांगला पाहायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षक देखील बॉल पर्यंत होते. या क्षणालाही कॅच कुठेतरी घेणं गरजेचं होतं. परंतु कॅच सुटली की मॅच सुटली आहे. यावेळी बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटून सरळ सीमारेषेचा जो पडदा आहे त्या पडद्यावरती जाऊन लागलाय. चला पाहतोय आपण. चौकार आहे. 4 धावा मिळतात. आता समीकरण आपण पाहिलं तर वारंवारपणे धकधक निर्माण करून देणारी मॅच आपण पाहतोय. 6 बॉल जगे शिल्लक आहे बनवायचे आहेत. 8 धावा 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. तर 6 बॉल 8 ची मॅच आहे. गोलंदाज देखील सज्ज आहेत. प्रणव नाव ऐकायला मिळतंय. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज देखील आलेत. विकेट प्राप्त मिळाल्यानंतर मात्र अक्षय हे नाव ऐकायला मिळते. स्ट्राईक वरती अक्षय आहेत. नॉन स्ट्राईक वरती महेश सज्ज आहेत. आणि गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहिलं तर अंतिम षटक अगदी 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा बनवायचे आहेत. प्रणव हे नाव ऐकायला मिळत आहे. अगदी राऊंड विकेट करून गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. सोनिया या नावाने ओळखले जाणारे हे खेळाडू आहेत. नाव आहे प्रणव. आणि स्ट्रायकिंग एंड वरती मात्र पाठलाग करण्यासाठी अगदी 6 बॉल 8 धावांचा जिथे अक्षय पहा. यावेळी चाबुक शॉट सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचतायत. खूप चांगले क्षेत्ररक्षण बनणारे फील्ड केली आहे. एकदा मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय आणि दुसरी धाव देखील घेण्यामध्ये यश प्राप्त होते. पहा मॅच जसं प्रत्येक बॉल कमी होतोय प्रत्येक धाव कमी होतीये. प्रेशर धडपण दबाव ही गोष्टी कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये खेळाडूवरती टाकण्याचं काम करतोय. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी. कुठेतरी प्रत्येक बॉल त्याला महत्वपूर्ण हाताळायचा आहे. एखादा चुकीचा बॉल मॅच जी दिशा आहे ती पलटून टाकू शकतोय. परंतु ती दिशा बदलावी लागेल बॅटरला. आक्रमण देखील करावं लागेल गोलंदाजावरती. अगदी 5 बॉल बनवायचे आहेत. 6 धावा 5 चेंडू 6 समीकरण. यावेळी पहा गरगन फिरलेत बॅटर. आक्रमण करण्याच्या नादात कुठेतरी हा बॉल मिस झालाय. डॉट पद्धतीचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. आता मात्र आणखीन एक बॉल होतोय कमी जिथे. आता 4 बॉल आहेत बनवायचे आहेत. 6 धावा. एखादा मोठा फटका निर्णायक फटका येईल का. बॅचेज पहा मॅच अजूनही रंगताना पाहायला मिळतीये. अगदी प्रत्येक बॉल वरती ज्या प्रकारे गोलंदाजी आहे बॉलरच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी करत असताना यावेळी आली आहे. सिंगल घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय जिथे आता समीकरण आहे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. पहा मॅच कुठे येऊन पोहोचली आहे. KSK महाबळेश्वर विपक्ष वाल्मिकी पठार या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र ही मॅच आपण पाहतोय. गोलंदाजाचं कौतुक देखील करणं गरजेचं राहील. कारण या अगदी 6 बॉल 8 समीकरण आपण पाहत असतो होतो. ती मॅच येऊन पोहोचली. 3 चेंडू 5 धावांची गरज.
ज्यावेळी पहा बॉल सोडून दिलाय, पंच दर्शवत आहेत व्हाइट बॉलचा इशारा, खराब चेंडू, आणखीन एक धाव मात्र आता धावफलकावरती ऍड केली जाईल, समीकरण मात्र बदलतंय, तीन चेंडू आणि चार धावांची गरज. या बॉल वरती आक्रमण पाहायला मिळतंय बॅटरच्या माध्यमातून, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल चाललाय सीमा रेषा पार, मिळतील धावा चार, येतोय विजयी चौकार, जबरदस्त फटका, मॅच होते विन. सिद्धेश घरी जा.